एखाद्या वेळेला पोलिसांचा सल्ला घेणं हे देखील एक दिवस राज्याचे आपण सगळ्यांना माहीत आहे, दोन दिवसापूर्वी कंगना रणावत यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला आणि हा अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांनी काल जे स्टेटमेंट केलं की देशाला 1947 आझादी मिळाली नसून ती भीक होती, हे जे सेंटेन्स आहे हे फारच निंदनीय आहे। कारण की देशाला लढाई देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता हजारो लोकांनी आपला बलिदान दिला आहे, हजारो क्रांतिकारी या आज़ादीच्या लढाईमध्ये सहभागी होते, अनेक महापुरुष या लढाईमध्ये सहभागी होते आणि मोठ्या संघर्षानंतर 150 वर्ष संघर्ष केला लोकांनी, त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आणि एखादी व्यक्ती आणि रस्त्यावरची व्यक्ती किंवा सामान्य व्यक्ती नाही, ज्या व्यक्तीला पद्मश्री अवॉर्ड मिळाला अशी व्यक्ती जर म्हणत असेल की ही आझादी हे खरं स्वातंत्र्य नव्हतं, खरं स्वातंत्र्य आम्हाला 2014 मिळालं, हे फारच दुःखाची आणि देशद्रोहाची गोष्ट आहे। म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये येऊन इथे त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट दाखल केली आहे, त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। त्यांना जो अवॉर्ड देण्यात आला तो अवॉर्डसुद्धा देण्याच्या लायक त्या नसल्यामुळे तो अवॉर्डसुद्धा परत घेण्यात यावा, आणि त्यांनी परत जर ते स्वतः परत करत नसतील सरकारने त्यांच्याकडून तो अवॉर्ड काढून घ्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे, यासाठी आज आम्ही इथे बर्डी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे। स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आणि त्यानंतर मिळालेलं स्वातंत्र्य, याचा अपमान आहे? हा बिलकुल अपमान आहे, आणि अपमान आहे एवढंच म्हणून चालणार नाही। म्हणजे हा देशद्रोहच आहे खरं तर, म्हणजे इंग्रजांच्यापेक्षाही वाईट जर कोणी वागत असेल आत्ता देशामध्ये तर हे कंगना रणावतसारखे लोक वागत आहेत। या लोकांना जोपर्यंत सजा होणार नाही हे लोक असेच बोलत राहतील। म्हणजे एकीकडे गांधीजींचा खून करणाऱ्यांची जयंती मनवायची किंवा त्यांना माला घालायच्या, आणि एवढ्या मोठ्या आझादीच्या लढाईला भीक म्हणून जर कोणी संबोधित असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे।